अंक ककोड़ी दलम एक पार्टी सदस्य के रूप में, लेकिन नक्सलियों के साथ रहने के दौरान उन्हें जिन मुश्किलों का सामना करना पड़ा उससे वो तंग आ चुके थे। नक्सल आंदोलन में उनकी कोई दिलचस्पी नहीं थी, इसलिए उन्होंने 24 अगस्त 2018 को गोंदिया जिला पुलिस के सामने आत्मसमर्पण कर दिया। गोंदिया जिला पुलिस के समक्ष आत्मसमर्पण करने के बाद तत्कालीन पुलिस अधीक्षक बैजल के प्रयास राजूला का पुनर्वास किया गया और सरकार की स्वसमर्पण योजना के माध्यम से, क्योंकि वो सातवीं पास थी और आगे पढ़ने की इच्छा और रुचि थी, उसे वर्ष 2018 में देवरी के एक सरकारी स्कूल में आठवीं कक्षा में भर्ती कराया गया था। वो गोंदिया जिला पुलिस बल जून 2021 के सहयोग से नियमित शिक्षा प्राप्त कर रही है। उसने 51.80% अंकों के साथ 10वीं की परीक्षा उत्तीर्ण की है। इसी तरह मनोहर भाई पटेल जूनियर कॉलेज देवरी में पढ़ाई के दौरान उसने 2023 में 12वीं की परीक्षा दी और 46% के साथ पास हुई। राजूला ने माओवादी विचारधारा को त्याग कर हिंसा के रास्ते पर चलने के बाद अथक परिश्रम से 10वीं और 12वीं की शिक्षा पूरी की। उनके सम्मान पुलिस अधीक्षक कार्यालय में जिला पुलिस अधीक्षक निखिल पिंगले और श्रीमती समृद्धि पिंगले को सम्मानित किया गया और उनके भविष्य के प्रयासों के लिए शुभकामनाएं दी गई। इस मौके पर राजूला ने अपने विचार व्यक्त करते हुए स्नातक की पढ़ाई पूरी करने के बाद पुलिस बल में शामिल होने की इच्छा व्यक्त की। पुलिस अधीक्षक निखिल पिंगले ने उसे आगे की शिक्षा पूरी करने के लिए हर संभव मदद का आश्वासन दिया है। सम्मान कार्यक्रम के अवसर पर पुलिस निरीक्षक दिनेश ताइड़े, श्रीकांत हट्टीमारे समेत बड़ी संख्या में पुलिस अधिकारी व नक्सल सेल के प्रवर्तक मौजूद थे। खरतर सगळ्यांसाठी एक असं म्हणायला पाहिजे की डोळे उघडणारी अशी एक घटना आहे। अल्पवयीन असताना शेतात शेळ्या चरायला घेऊन गेलेले असताना नक्षलवादी तिच्यासोबत घेऊन गेले, तिला त्यांच्यासोबत काम करायचं नसताना देखील आता तू दलममध्ये रिक्रूट झालेली आहेस, गेलीस तर तुला पोलीस अटक करतील, जेलमध्ये टाकतील, अशा पद्धतीने घाबरून तिला त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या दलममध्ये तिला सामावून घेतलं, समाविष्ट करून घेतलं, पोलिसांबरोबर चकमकी झाल्या, सुदैवाने त्याच्यामधून ती सुखरूप वाचली आणि त्या कालखंडामध्ये तिच्या मनामध्ये जो काही विचार चालू होता त्याच्या अंती तिने निर्णय घेतला आणि ते तिथून त्या सगळ्या त्या वातावरणातून निघून आली, पोलिसांकडे समर्पित झाली। त्यावेळचे अधिकारी, पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे तेव्हापासून तर आज सगळ्यात तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। 10वीची परीक्षा दिली आणि आता 12वीची परीक्षा दिली, हे खरं तर खूपच एखाद्या चित्रपटाच्या कहाणीसारखं कथेसारखं जरी असलं तरी मला खात्री आहे की अशा अनेक मुली आणि तरुण मुलं या नक्षल चळवळीमध्ये अडकलेले आहेत, गुरफटलेले आहेत आणि ज्यांना असं वाटतंय की कुठंतरी यातून मुक्त होणं आवश्यक आहे, माझं जीवन, माझं आयुष्य, माझं गाव, माझे नातेवाईक, माझे आई वडील, माझं कुटुंब या सगळ्यांबरोबर मला राहता यावं, आनंदाने सगळ्यांशी मिळून मिसळून सण उत्सव साजरे करता यावे आणि माझ्या हाताच्या कष्टावरती या सगळ्यांना तो आनंद मी देखील देऊ शकतो, त्यांच्यामध्ये इच्छा असणार आहे आणि म्हणून ही डोळे उघडणारी घटना हे प्रत्येकाने फक्त आपणच नाही, या भागातले लोकच नाही तर त्या पलीकडच्या बाजूला जे आमच्याच विरोधात, पोलिसांच्या विरोधात, शासनाच्या विरोधात, या देशाच्या विरोधात, या देशाच्या संविधानाच्या विरोधात, देशाच्या संकल्पनेच्या विरोधात हत्यार घेऊन उभे आहेत, त्यांनी देखील याच्यातून दोन गोष्टी शिकण्यासारख्या आहेत। NBCN न्यूज के लिए गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट।